दोन्ही अजगर सर्व सर्प मित्रांनी पकडलेत आणि आता थोड्या वेळामध्ये ते आम्ही इंडियन रॉक पायथन असं म्हणतात आणि जाऊन ते दोन अजगर रेस्क्यू केले. आता या दोघांनी हे सकाळी अजगर रेस्क्यू केले, त्यांची माता अजगर सोडलेलं आहे. ऍक्च्युली त्यांचं मेटिंग ऑलरेडी झालं होतं. जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मला आत्ताच कॉल आलेला होता कलमुसरे गावातील सर्पमित्र विवेक केनी याचा कॉल आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की दोन अजगर मिळाले आहेत आणि ते आपल्या सोडायचे आहेत. म्हणजे जुईच्या डोंगरावर, मोठी जुईच्या डोंगरावर अजगर सोडायचे आहेत. तर आता आपण जाऊया जुईच्या डोंगरावर जाऊया आणि पाहूया किती मोठे अजगर विवेक दादाला मिळाले आहेत. तर आता आपण जाऊया तिकडे. नमस्कार, तुम्ही आता मोठी जीचे स्टॉपवर पोचलेलो आहेत आणि विवेक दादा आता येत आहे, अजगर घेऊन येत आहेत आणि आम्ही वरच्या समोरच्या डोंगरावर जाणार आहोत आणि अजगर सोडणार आहोत. आणि आपल्यासोबत आहे विवेक दादा आणि विवेक दादांनी दोन अजगर पकडले आहेत आणि कुठे पकडले आहेत ते आता स्वतः विवेक दादा सांगणार आहेत. तर अजगर, नमस्कार, तर मला आता फोन केला होता, तुम्हाला सांगितलं आहेतच घरून निघताना विवेक दादांनी फोन केला आणि अजगर मिळालं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता मी मोठी जीच्या बस स्टॉपवर आलो आहेत आणि आपल्यासोबत आहे विवेक दादा. त्यांची संस्था आहे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था आहे आणि त्यांचे सभासद किती आहेत दादा? 60 सभासद आहे. आणि त्यांच्या सभासदाला कुठे मिळालं आहे ते आता आपल्या विवेक दादा सांगणार आहेत. आज सकाळी चिरले गावामध्ये एक कॉल आला. कुणाल पाटील या यार्डच्या सुपरवायझरांनी कॉल केला. सावला यार्डमध्ये दोन अजगर निघाले असता आपल्या चिरल्या गावमधले जे सर्पमित्र आहेत साहिल घरत आणि नितीन मडवी यांना तो कॉल आला आणि ते त्या ठिकाणी जाऊन ते दोन अजगर रेस्क्यू केले. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सापांचे हे मेटिंग सुरू झालेले आहेत म्हणून दोन साप एकत्र दिसलेत. त्यांचं ॲक्च्युली मिलन काल त्यांना सुरू झालेलं आहे. तर ते त्यांना रेस्क्यू योग्य पद्धतीने पकडून त्यांना आता आपण या जंगलामध्ये सोडण्यात आलेलो आहोत. आपल्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वनरक्षक इंगोले साहेब आहेत, नितीन मडवी, तसेच साहिल घरतसुद्धा आपल्याला अजगर सध्या आता घेऊन येत आहेत. त्यांचे सहकारी मित्र आता अजगर घेऊन येत आहेत म्हणजे 5 मिनिटांमध्ये ते इथं पोहोचणार आहेत. आपले फॉरेस्ट अधिकारी संतोष इंगोले साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र पण आहेत आणि आता आपण थोड्या वेळामध्ये इथून डोंगराच्या वर जाणार आहोत आणि अजगर दोन्ही सोडणार आहोत. तर पाहूया आता मित्र आल्यावरच तुम्हाला मी दाखवणार आहेत कशा प्रकारे आणि किती मोठे अजगर आहेत ते. नमस्कार, आम्ही आता मोठीजीच्या डोंगरावर आलेलो आहोत आणि विवेक साहेब आपले सोबत आहेत आणि सांगितल्याप्रमाणे मी आलेलो आहोत आणि पाहू शकता दोन अजगर गोनीमध्ये आणले आहेत. त्यांचे विवेक साहेबांचे सहकारी मित्र आहेत. विवेक साहेब बोला. नमस्कार, आता आपण वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या मार्फत जे दोन अजगर पकडलेले आहेत चिरल्या गावामध्ये आमचे सर्पमित्र नितीन मडवी तसेच साहिल घरत या दोघांनी हे सकाळी अजगर रेस्क्यू केले. त्यांची माहिती सदर अजगरांची माहिती आपण फॉरेस्टचे वन अधिकारी इंगोले साहेब तसेच पवार साहेब यांना दिलेली आहे. आज ते अजगर आपण कलमुसरच्या डोंगरावरती या ठिकाणी रिलीज करण्यासाठी सोडण्यासाठी आणलेले आहेत. आता आपण यांना पुढे आपण घेऊन जाणार आहोत. तर आता आपण दोन अजगर आता सोडण्यासाठी पुढे जाऊया. दोन्ही अजगर आता पकडले आहेत आणि पाहूया कशा प्रकारे उचललेले आहेत. आम्ही जातो कलमुसरच्या डोंगरावर. Thank you.
नमस्कार, तर आम्ही आता कलमसाच्या डोंगरावर आलो आहोत. पाहू शकता कलमसाच्या डोंगर आहे आणि संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. आणि इथं कलमसाच्या डोंगरावर आम्ही ज्या ठिकाणी आपले अजगर सोडायचे आहे ती ठिकाण पोहोचलेलो आहोत. पाहू शकता पाहू शकता. दोन्ही अजगर दोन्ही सर्प मित्रांनी पकडलेले आहेत आणि कशा प्रकारे पकडलेले आहेत ते आपण पाहू. आणि दादाने तिकडे दुसरा अजगर पकडलेला आहे. सर्व सर्प मित्रांनी पकडलेले आहेत आणि कशा प्रकारे आणि किती मोठे आहेत ते आपण पाहू शकता. सर विवेक दादा काय सांगू शकाल? आता हे तुम्ही जे अजगर बघत आहात या अजगराला इंग्रजीमध्ये इंडियन रॉक पायथन असं म्हणतात. आणि हे अजगर साधारणपणे हा 9 फुटाचा होईल आणि तो साधारण 7.5 ते 8 फुटापर्यंतचा आहे. ॲक्च्युली हे अजगर मिलनसाठी म्हणजे मेटिंगसाठी एकत्र आलेले आहेत. आज आपण यांना पकडून, ॲक्च्युली मेटिंग झालं होतं, त्याच्यानंतर रेस्क्यू कॉल आला. आता हा आपण जे हे दोन्ही अजगर आहेत हे या ठिकाणी आपण फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या मार्फत या कलमसऱ्या डोंगरामध्ये आपण रिलीज करतो. पाहू शकता किती मोठे अजगर आहेत. दोन्ही अजगर सर्व सर्प मित्रांनी पकडले आहेत आणि आता थोड्या वेळामध्ये ते आम्ही कलमसऱ्याच्या डोंगरामध्ये सोडणार आहोत. अजगर आपला कलमसाच्या डोंगरामध्ये जात आहे, जंगलामध्ये गेलेला पण आहे. दुसरा अजगर पण ते जातील ना बरोबर त्यांच्या हिशोबाने. दुसरा पण अजगर पाहू शकता. दुसरा पण अजगर जंगलामध्ये गेलेला आहे. ओके, आता अजगर सोडलेला आहे. ऍक्च्युली त्यांचं मीटिंग ऑलरेडी झालं होतं, त्याच्यानंतर आपण आता त्यांना जंगलामध्ये रिलीज केलंय.
तर वन्य जीवांचं असं आहे की फक्त मेटिंगच्या वेळीच ते एकत्र येतात, इतर वेळी जसं म्हणजे आपला आपण कुटुंब एक कुटुंब म्हणून आपण राहतो किंवा आपले भाऊ बहीण वगैरे असा प्रकारचा आपला एक परिवार असतो किंवा कुटुंब असतो, तसं सापांमध्ये नाही आहे किंवा वन्यजीवांमध्ये नसतं. फक्त हे जीव मेटिंगच्या वेळीच म्हणजे मिलन कालासाठी तिसऱ्या जीवाची उत्पत्ती करण्यासाठी दोन जीवांना एकत्र यायला लागतं, ह्यासाठी फक्त ते आपली उत्पत्ती व्हावी म्हणून ते एकत्र येत असतात. तर अशा कंडिशनमध्ये आता त्यांचं ॲक्च्युली मेटिंग काल हा सुरू झालेला आहे. आता हा साधारण मार्च एप्रिल मेपर्यंत हा मिलन काल सुरू राहील. शक्यतो परिवर्तन हा निसर्गाचा नियम असल्या कारणानं त्यांचं मेटिंग हे कधीही होतं, परंतु ठरल्याप्रमाणे काही मिलन जे असतं ज्यावेळी जे महिने असतात त्या महिन्यांमध्ये मादी माझावरती येत असतं, म्हणून त्यांचे महिने हे ठरलेले असतात. मार्च मे या महिन्यांमध्ये त्यांचं मेटिंग काळ हे सुरू होत असतं. धन्यवाद विवेक साहेब. नमस्कार, तर आम्ही विवेक दादाच्या म्हणण्यानुसार मी आता जुईच्या आणि कलमुसाच्या मध्ये डोंगर आहे, त्या डोंगराच्या वर आम्ही दोन अजगर सोडलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवलेले आहेतच. आणि विवेक दादा जर कोणाच्या घरी किंवा गावामध्ये साप आलेला असेल तर विवेक दादाशी कॉन्टॅक्ट करणं, विवेक दादा आपल्या आता नंबर सांगणार आहे. नक्कीच, आता आपण उरण पूर्व विभाग तसेच पेण तालुक्यामध्ये सुद्धा आपले सर्पमित्र अवेलेबल आहेत, काम करतात, चांगलं काम करतात. चिरले गावामध्ये आपले सर्पमित्र आहेत. आमचा सर्पमित्र आनंद मढवी हा चिरले गाव आणि आमच्या संस्थेचं प्रतिनिधित्व करत होता, परंतु काही एका घटनेमध्ये तो आज आमच्यामध्ये नाही आहे. परंतु नक्कीच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही पुढं कार्य सुरू ठेवलेलं आहे आणि तो काम आम्ही करत आहोत. जर कोणाच्याही घरामध्ये साप किंवा सर्प किंवा इतर कोणताही वन्यजीव आढळल्यास आम्हाला आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही ऑलरेडी आम्ही बरेचसे संपर्क लोकांपर्यंत पोचलेलो आहोत किंवा आमचे संपर्क लोकांपर्यंत आहेत, तरी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9004716356. तुम्ही कधीही या नंबरवरती रात्री अपरात्री कॉल करू शकता, कधीही कोणाला सर्पदंश झाल्यासुद्धा आम्हाला कॉल करू शकता. तसेच आमचे सर्पमित्र आहेत नितीन मढवी, हे सुद्धा आपला नंबर देतील. माझा नंबर आहे 9696212939. आणि मी प्रेमचं सुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी या ठिकाणी येऊन एक वेगळ्या प्रकारचं शूट केलं. आणि नक्कीच आता हे जीव लुप्त होण्याच्या मार्गावरती आहेत आणि ते तुम्हाला आपल्या भागामध्ये सापडतात याची तरी तुम्हाला माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या मार्फत होईल. आणि तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू द्या, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. धन्यवाद. आता विवेक दादाने आपल्या सांगितलं आहेतच कोणाला जर साप कोणाच्या गावामध्ये किंवा घरामध्ये आला तर विवेक दादाचे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना बोलवून घ्या आणि त्या सापाला पकडून नेणार आहेत तर ते आणि ते कशाप्रकारे पकडणार आहे ते तुम्हाला ते पाहणार आहेतच. आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशीही वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके, धन्यवाद. चला.